दरम्यान अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आसाराम बापूंची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चाचणी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. दरम्यान घरचं जेवण आणि गंगाजल मिळावं, आयुर्वेदिक उपचारांसाठी त्यांच्या महिला डॉक्टर नीता यांना जेलमध्ये बोलवावं, तसंच खटल्याच्या सुनावणीच्या वार्तांकनासाठी मीडियावर प्रतिबंध आणावा अशा दोन याचिका आसाराम बापूंनी जोधपूरच्या न्यायालयात केल्या आहेत. तसंच आसाराम बापूंची शिष्या शिल्पीच्या अंतरिम जामिनावरही आज न्यायालय विचार करणार आहे. शिल्पी ही छिंदवाडाच्या आश्रमाची वॉर्डन आहे. पीडित मुलीला उपचारांसाठी बापूंकडे पाठवण्याचं काम याच शिल्पीनं केल्याचा आरोप तिच्यावर आहे. सध्या ती फरार आहे. तिनं अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. ॲप्लिकेशन लगी हुई थी, एक में बापूजी के खाने के लिए घर का खाना जो कि मेडिकेटेड फूड कहा जाता है बिकॉज ऑफ हिज थ्री वेरी सीरियस मेडिकल प्रॉब्लम्स, और एक एप्लीकेशन थी जिसमें उनको गंगाजल और पूजा सामग्री के लिए परमिशन की हमने एप्लीकेशन लगाई थी. अभी ऑर्डर पास नहीं हुआ है. ये कहा है कि हम इस पर बोर्ड कॉन्स्टिट्यूट करेंगे वो डॉक्टर्स का, जो डॉक्टर्स बापूजी को एग्जामिन करेंगे. जी 24 तास एक पाउल पुढ़े.